आज मराठा समाज सर्वसामान्य खूप भेटायला आला की त्यांची वेदना आहे. मराठा समाज भेटायला येतोय वेदना घेऊन. लेकरांचे स्वतःच्या जीवनाचं अस्तित्व खूप धोक्यात आले लेकरांच्या, म्हणून समाज सारखा येतोय. आमरण उपोषण मी तर कठोर आजपासून सुरू केलं. छत्रपती संभाजीराजे साहेब हेही आज भेटून पाठिंबा दिला आले होते, तेही सोबत आहेत. गिरीश महाजन साहेबांचाही फोन आला होता. अशी चर्चा या पलीकडं काय नाही, परंतु आम्ही मात्र थांबत नाही. आमची जी मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे, या मागणीवर आम्ही ठाम आहेत पहिल्यापासून, आणि ती आता आम्ही मिळवणार आहेत. राज्यातला सगळा मराठा समाज एकजूट झालेला आहे स्वतःच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी, कारण या जातीवर प्रचंड अन्याय झाला. त्यांचं हक्काचं आरक्षण असतानाही या समाजाला दिलं गेलं नाही. सगळ्यात मोठा समुदाय आणि समाज या राज्यात असतानाही आमच्यावरती खूप अन्याय झाला. या जातीवरती, त्या जातीच्या मुलांवरती प्रचंड मोठा अन्याय झाला. म्हणून घरा घरातला, कोपऱ्या कोपऱ्यातला महाराष्ट्रातल्या मराठा समाज एक झाला आहे, आणि एकजूट होऊन हे शांततेचं आंदोलन आजपासून सुरू झाले, आणि ते आरक्षण मिळाल्याशिवाय समाज आता थांबणार नाही. आणि मीही कठोर उपोषण सुरू केलं आहे, ते बंद होणार नाही, ते सुरूच. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलेले, नेमकं तुम्हाला काय माहिती कळाली का? कारण भेटायला गेले आणि एवढं मोठं आंदोलनाबद्दल त्या ठिकाणी बोलतील असते, तुमची काय अपेक्षा आहे त्यांच्या? आत्तापर्यंत खूप अपेक्षा होत्या, आता बी आहेतच, नाही असं नाही, कारण सरकार त्यांच्याकडे, त्यांच्याकडूनच करायला लागणार आहेत. परंतु आपल्याच माध्यमातून दिल्लीला गेलेत म्हणून कळालं, जर मराठा आरक्षणाच्या विषयासाठी गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही पंतप्रधान महोदयांना 5-7 दिवसापासून विनंती करतो की साहेब, आपल्याला गोरगरिबांचे जाणे, आपण गरिबातून आलेले आहेत, गोरिबांच्या प्रश्नाची वेदनेची आपल्याला जाणे, गोरगरिबांच्या पाठीशी आपण लगातार उभा राहता, म्हणून मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज राज्यात असल्याकारण यांचा वर्षानुवर्षाचा आणि पिढ्याचा खूप पिढ्यांचा प्रश्न आहे. आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये पूर्वीपासून आहोत, आमचा अर्धे लोक त्या ओबीसी आरक्षणात आहेत. आम्हालाही शासन निर्णय करून ओबीसी आरक्षण ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घ्या, आणि असा फोन किंवा आपण असा संदेश तातडीनं राज्य सरकारला द्या, महाराष्ट्र सरकारला. तुम्ही जर सांगितलं तर 2 घंट्यात मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, म्हणून अशी विनंती केली होती. परंतु आजपर्यंत पंतप्रधान महोदयांनी विनंती केली नाही असं दिसतंय. बहुतेक आता त्यांना गोरगरिबांची आवश्यकता नाही, आणि गोरगरिबांच्या प्रश्नाची जाणं एखाद्या वेळेस राहिली नसावी अशी एक आम्हाला शंका यायला लागली. ठीक आहे, त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी, आता गोरगरिबांचे प्रश्न त्यांना सोडायचे नसतील बहुतेक. ठीक आहे, त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी, पण आम्ही लढायला सज्ज झालोत, आम्ही लढणार आहेत. शांततेत हे आंदोलन राज्यभर सुरू आहे. राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा करोडोच्या संख्येने यात उतरलेला आहे. मिळू, आम्ही लढून मिळू, शांततेत लढू, पण आरक्षण मिळूच, त्याशिवाय मागं आम्ही हटत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले, याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले मला माहीत नाही, मला विचारून गेले का, असं अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. सर्वांना माहिती आहे आणि अजित पवारांना माहीत नाही, या संदर्भात कसं बघतात मुख्यमंत्री दिल्लीला गेले? नसतं माहीत त्यांना. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की त्यांचाच त्यांना ताळमेळ नाही, तर मग या संदर्भात काय नाही? आम्ही ताळ्यावर आणणार आहे सगळ्याला. पहिला टप्पा टाकला ताळ्यावर आणायला, आता सगळ्याला परत ताळ्यावर आणणार आहे. त्यांना काय माहीत आहे का नाही, आता मला नाही माहिती. मला टीका करायची म्हणून मी कधीच करत नाही, करत पण नसतो, कारण आमच्या ध्येय आमचं आरक्षण आहे. परंतु आरक्षणाच्या विरोधात कोणी असला बोलला की त्याला सोडत नाही आणि सोडणार बी नाही. आता ते त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे, त्यांना नसन विश्वासात घेतलं त्यांनी किंवा घेतला असं ते त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल आपण काय बोलावं, नसन त्यांना माहीत किंवा घेतलं बी नसन विश्वासात त्यांनी. राज्यामध्ये आजपासून तुमच्यासोबत अनेक ठिकाणी उपोषणं सुरू झालेले, नेमकं किती ठिकाणी हे आंदोलन सर्कल वाईज राज्यभरात सुरू आहे, काय आकडा असेल तर अंदाजित सांगा, आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? उद्यापर्यंत येईल माझ्याकडं अधिकृत आकडा, आज बसलेत, परंतु 2024 महाराष्ट्रात बसले, पुऱ्या गावागावात बसणार आहेत लोक, एक गाव सुटणार नाही, आणि पाठबळ तर करोडो लोकांचं आहे. आपण बी साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. कोपऱ्या कोपऱ्यातला मराठा महाराष्ट्रातल्या एकजूट झालेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वतःच्या लेकरांचा विषय, इथं कोणाचा विषय नाही, माझा नाही, कोणाचा नाही, कोणाचा नाही, घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मराठी सगळे एकजूट होऊन लढतात आणि लढणार आहेत. फक्त पुढं पुढं काय काय होतं सरकारला बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आज महाराजांचा शब्द ठेवून पाणी पिलं या ठिकाणी 24 तासासाठी, एक दिवसासाठी,
काय चर्चा सुरू आहे की तुम्ही पाणी घेऊन आंदोलन चालू ठेवणार, तर तुमचं नेमकं पाणी किती तास पिणार आणि त्याच्यानंतर उद्यापासून आंदोलन कसं असणार याची स्पष्ट माहिती? नाही नाही, आजपासूनच कडक आमरण उपोषण आहे, आजपासूनच. एकदा बोललो की बोललो, बदलत नाही. आमरण उपोषण कडक सुरू आहे. पाणी घेणार नाही, अन्न घेणार नाही, उपचार घेणार नाही, सलाईन लावणार नाही, वैद्यकीय उपचारसुद्धा नाही, काय करणार? माझ्या मराठ्यांना गोरगरिबावर काय अन्याय केला, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवणार आहेत. हटणार नाहीत मागं, फक्त छत्रपतींच्या राजगादींना खूप मानणारे आम्ही गोरगरीब, खूप मानतो आम्ही. ते स्वतः त्या गादीचे वंशज छत्रपती संभाजी महाराज इथं आलेत, त्यांनी बळ दिलं, त्यांनी पाठिंबाही दिला, ते आमच्यासोबत आहेत असंही सांगितलं. त्यामुळं त्यांचा एक काय असतं, ज्या गादीचा आपण मान सन्मान करतो त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं, तुमचं आमरण उपोषण तुम्ही सुरूच ठेवा, फक्त पाणी प्या, फक्त राजगादीचा मान राखून, संभाजीराजांच्या शब्दांचा मान राखून आजच्या दिवसापुरतं फक्त पाणी पिईन म्हणलो. आमरण उपोषण तर सुरूच आहे, ते बंद नाही. उद्यापासून पुन्हा फक्त पाणी जे आज घेतले ते उद्यापासून बंद करून टाकणार आहे. तुम्ही शांततेने मार्गाने आंदोलन सुरू करा असं पद्धतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड असेल तिथे बस थांबवण्यात आली, संभाजीनगर असेल 300-400 फूट टावर बुथवर चढून तुम्ही आंदोलन करता, असे विविध प्रकारचे आंदोलन, रिस्की आंदोलन केले जात आहेत, त्या अशा लोकांना काय आवडतं? सगळीकडे शांततेत आंदोलन आहे. आमचा जो टप्पा ठरला त्याप्रमाणेच राज्यात आंदोलन सुरू आहेत, त्याचप्रमाणे सुरू आहेत. कुठेही गालबोट लागणार नाही त्याचं आम्ही समर्थन करत पण नाहीत. शांततेत आंदोलन, मराठ्याचं शांततेची लाटच सरकारला जीरीस आणणार आहे. त्यामुळं कोणी तसं करत नाही, करणार नाहीत. एखाद्या अर्ध्या जागेवर झालं असेल माहीत नाही मला त्याचं, परंतु आम्ही समर्थन करत नाहीत आणि मराठी तसं करणार बी नाही. मराठी 400 फूट उंचीवर जाऊन नाही का आमरण उपोषण केलं, धोकादायक पद्धतीने असं आमरण उपोषण तुम्ही वारंवार सांगतात की जीव महत्त्वाचा आहे, अशा लोकांना काय आव्हान? नाही, आम्ही शांततेचं आव्हान केलेलं आहे. शांततेतच आमरण उपोषण सुरू आहे. उतरतील ते खालीवर असले तरी पण आमचे बांधव एकमेकाचं ऐकतात, आम्ही त्यांचं ऐकतो, तेही आमचं ऐकतात. ते खाली उतरते, शांततेत आंदोलन होणार, पण ते सरकारला झेपणार नाही हे मात्र सत्य. सरकारनं ताबडतोब जरा गांभीर्यानं दखल घ्यावी ना. कवर आता तुम्ही असे लोकांची फसवणूक करणार आहेत गोडगोड बोलून, लोक इतके रिक्स घेणार नाहीत. आमचे बळी चाललेत, आमच्या आत्महत्या व्हायला लागल्यात, हे होणार नाहीत. आणि मराठा समाज आता आत्महत्यापासून परावृत्त झाला आहे. मराठा आत्महत्याचा आता विचारही करणार नाही. आता मराठ्यांनी लढायचं ठरवलं आहे, मरायचं नाही ठरवलं. आता आम्ही मिळवणार आहेत आणि शांततेचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू आहे. तुम्ही सरकारला तोडगा सुचवलेला पंजाबराव देशमुख, तो काय आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न सुटू शकतो? हो, एकदम सोपा विषय. पंजाबराव देशमुख साहेबांना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जो कायदा पारित केला आहे किंवा जी सिस्टम राबवली ती सरकारनं बघावी, त्यानुसार मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा. ते आणि आम्ही एकच आहेत. जे पाहिजे आमचं ते द्यायला तयार आहेत. आम्ही निकष आहेत. त्यांनी कशी पद्धत त्यामध्ये राबवली ते पण आमचे वाटल्यास तुम्हाला शपथपत्र करून घ्या बॉन्डवर, त्याला सातबारे जोडा. आमची सोपी पद्धत असताना नुसता बभाटा केला आहे. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय खूप किचकट आहे, लय मोठा आहे. काय मोठा आहे? बाकीच्यांना दिलं, कुठले काय पुरावे घेतले नाहीतरी दिलं. आमचा एक भाऊ त्याच्यामध्ये घेतला आहे, त्यांचेही काय नाही आहे. आमच्यासाठीच असं काय पुरावे लागायला लागले? समित्या ना आयोग ना अभ्यासन कवर वाचिता आणि तिथे टाईम घेता वाचण्या वाचण्यात तुमचं पुरा आयुष्य गेलं आणि आमचं घातलं तुम्ही. आमची पिढ्याने पिढ्या बरबाद झाल्यात याच्यात. वाचिन्या वाचिन्यात कवर वाचिता अभ्यास करून परीक्षा द्यायचा काय तुम्हाला? उगा काही सांगायला लागलं आता थांबत नाहीत आम्ही. एक घंटा बी वेळ नाही तुम्हाला. आता ओबीसी समाज जे काही नेते मंडळीचा विरोध वाढतो, ग्रामीण पातळीवर ओबीसी समाजाचे लोक उपोषणाला बसू लागलेत मराठा समाजाच्या बाजूने. तेच मी पाठीमागच्यापासून सांगतोय. ग्रामीण भागातला सगळा मराठा ओबीसी बांधव, सामान्य ओबीसी बांधव मराठ्यांच्या सोबत हे मी वारंवार सगळं, सगळ्या जाती धर्मांचे लोक हे बघा. 14 तारखेला अशी ऐतिहासिक सभा झाली की जगात झाली नाही अशी. करोडो लोक आले होते त्या दिवशी. लाईट बंद केल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी. ओबीसी बांधवांनी पाणीचं विहिरीतून काढून वाटप केली, धनगर बांधवांनी केली, त्यात बौद्ध बांधवांनी केली, त्यात मुस्लिम बांधवांनी केली, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी केली. याचा अर्थ असा आहे की सगळे बांधव आपल्यासोबत आहेत. आपल्याकडे हजारो निवेदन आहेत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. उगा ते 4-2 जण विरोध करतात म्हणजे काय? असं नसतं. चालू आहे. जे करतात विरोध त्यांच्यात परिवर्तन होईल. ते आमच्या खांद्याला खांदा लावून राहतील. पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय जवळ येत आहेत, काही किलोमीटरच्या अंतरावर येत आहेत, आणि मग हा प्रश्नसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा.
आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांना गोरगरिबांची जाण आहे एवढं आम्हाला पक्क माहिती. निर्णय घेताना ते सुद्धा ताकदीनं निर्णय घेतात, विचार करत नाही, गोरगरिबांना पाठबळ देतात असा त्यांचा एक इतिहास. आणि गोरगरीब जनतेचे प्रश्नाची जाण आहे त्यांना की तेच गोरगरिबीतून आलेली, म्हणून आम्ही त्यांना एक हाक दिली, विनंतीची हाक दिली की आमचे लेकरं उद्ध्वस्त व्हायला लागले ते आरक्षणामुळं नसल्यामुळं. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे अर्धे मराठे कुणबी म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्ही 6-7 दिवसापासून त्यांना हाक मारली परंतु त्यांनी ऐकले नाही वाटतं. आता बहुतेक त्यांना गोरगरिबांची जाण नाही किंवा गोरगरिबांची गरज राहिली नाही असं वाटतंय. ठीक आहे, आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी सोडवायचा का नाही. आमचं मत होतं राज्यांना सांगा, एक फोन करून राज्य सरकारला महाराष्ट्राच्या, किंवा आपला एखादा माणूस पाठवून संदेश द्या, किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगा की पिढ्यानापारचा प्रश्न आहे, गोरगरिबांचा प्रश्न आहे, तुम्ही त्यांचं आरक्षण मराठ्यांना द्या. कारण प्रचंड संख्येनं महाराष्ट्रात मराठा समाज जास्तीचा संख्येचा समुदाय, आम्हाला वाटलं की ते तातडीनं सांगून मराठ्यांचा गोरगरिबांचा प्रश्न सोडवतील आणि राज्य सरकारला सांगतील सोडवायचा. परंतु सांगितलं नाही वाटतं त्यांनी बहुतेक, कारण 6-7 दिवस झाला आम्ही सांगतोय, वेळ नसेल त्यांना किंवा गोरगरिबांची आता त्यांना गरज नाही असं दिसतंय. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, आम्ही लढायला सज्ज झालेलो आजपासून. आम्ही लढू आणि मिळू, कसं सरकार देत नाही, आम्ही सामान्य करोडो मराठी एक झाले आहेत, बघू कसे देत नाहीत. तर मोरारजी देसाई यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायालयात जर केंद्राची मदत लागली तर केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करतात. सरकारचं आत्ताही मोटिव कोर्टातल्या आरक्षणाचं दिसतंय का तुम्हाला? का ते काय उपयोग आहे त्याने काय त्याच्यात गेला तर सरकारला वेळ मिळेल? नाही, आमची ती मागणीच नाही. 50% वर आरक्षण टिकतच नाही असं दोनदा झाले, त्यामुळे ती मराठ्यांची मागणीच नाही. आता पहिल्यापासून मराठा ओबीसी आरक्षणात आहे असे हजारो पुरावे आहेत. ते असतानाही तुम्ही विनाकारण 50% वर आम्हाला जाणून बुजून का घेऊन जाता आणि आमच्यावर का अन्याय करता? आम्ही मराठा समाजाने तुम्हाला याच्यासाठी मोठं केलेलं आहे का की तुम्ही वेळोवेळी आमची फसवणूक करावी म्हणून? आम्ही आमचं हक्काचं असणारं ओबीसीतून आरक्षण मागतोय ते आम्हाला द्या. तुम्हाला जर मर्यादा वाढवायची तर अगोदर 50% आत मराठ्यांना घ्या, ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करा. तुम्ही 200% मर्यादा वाढवा, आमची काही अडचण नाही. परंतु प्रत्येक वेळेस हुलकावणी द्यायची, परंतु आता एक गोष्ट समजून घ्या गांभीर्यानं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घराघरातला मराठा सामान्य मराठा आता जागा झालेला आणि त्यांनी या आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी प्रचंड मोठा उठाव केलेला आहे आणि शांततेचं युद्ध चाललेलं आहे. हे शांततेचं युद्ध सरकारला आता झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातलं तर पेलणारच नाही. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा विषय दुसरीकडनं नेता राज्य सरकारनं त्यांच्या पातळीवर असल्याकारणानं मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा विषय तातडीनं मार्गी काढून मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावाच. हो, पहिल्या टप्प्यात आम्ही 28 तारखेपर्यंत साखळी उपोषण करणार आहेत, 29 नंतर सगळे आमरण उपोषण सुरू होणार आहेत. सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं, कारण त्यांना वाटत असं नाही शांततेचे आता काय दखल घ्यायची गरज नाही, पण हे शांततेचे युद्धच तुम्हाला झेपणार नाही. ही आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या, कळल त्यांनाही पुढं पुढं शांततेचे युद्ध किती जेरी शांत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. ओके, धन्यवाद. मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गांभीर्यानं घ्या अशा प्रकारे थेट इशारा यावेळेला जरांगे पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिलेला आहे. घराघरातला मराठा आता जागा झालेला आहे, हे शांततेचं युद्ध सरकारला झेपणार नाही असं देखील जरांगे म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.